निप्पाणी येथे दौलतराव पाटील सोशल फाउंडेशनतर्फे कीर्तन सोहळ्याचे आयोजन. निप्पाणी येथे दौलत नगरातील दौलतराव पाटील सोशल फाउंडेशन व हेल्थ क्लबतर्फे कैलासवासी इंदुमती दौलतराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी सायंकाळी एक दिवसीय कीर्तन व प्रवचन सोहळा आयोजित करण्यात आले होते. एक दिवसीय कीर्तन सोहळ्यासाठी पुणे येथील सचिनदादा महाराजांचे प्रवचन तर लातूरचे डॉक्टर शिवाजीराव महाराज पन्हाळकर यांनी आपल्या ओघवत्या वाणीने सर्व जमलेल्या महिला अबला वृद्धांचे वारकरी संप्रदायांची मने जिंकली. आजच्या वास्तववादी जीवनावर आपले मार्मिक विचार स्पष्ट करून उत्तम पद्धतीने प्रबोधन केले. पौराणिक काळातील अनेक दाखले देत आपले उत्तम कर्म संसार मानवी वर्तवणूक याविषयी आपल्या वाणीने प्रबोधन केले. त्या प्राप्ती करता माणसाचं कर्म चुकते का नाही बोला. ती वस्तू वासनेने इच्छा केलेली वस्तू जर प्राप्त नाही झाली तर माणूस ती वस्तू प्राप्त करण्याचं चुकीचं कर्म केल्याशिवाय. आणि चुकीचं कर्म केलं की इहलोकीचा नियम आहे, जे कर्म केलं ते भोगावच, मग तो देव असो राजा असो किंवा रंक असो, असं नियम आहे. म्हणून इथं प्रभू रामचंद्रांचं उदाहरण एवढ्या करता दिलं, वनवास का देव असो. लक्षात घ्या, नारदाने पत्नी मागितली, नारदाला सांगितलं नको तू आहेस ते बरोबर नाही नाही म्हणला देवा, द्यायचं नाही म्हणून सांग की असं कशाला म्हणतो द्यायचं. आणि एक एक अपेक्षा चुकते बिघडते का. आता हे मागणं उचित आहे का अनुचित. देवाची पत्नी मागणं म्हणजे आपली माता मागणं चुकीचं आहे का नाही. देव म्हणला पाकच बिघडलं हे, आता मागणे मागताना सुद्धा चुकीचं मागतं बरं. आता तुम्ही म्हणता ना लक्ष्मीची पूजा करून आमच्या घरात नांद, लक्ष्मीला कुठं नांद म्हणताय, आणि तेनं काय करायचं का भुकना पाडी. मागताना सुखी ठेव म्हणा एवढंच मागा खरं, आमच्या घरात नांद बनू काय मूर्खपणाचा बाजार आहे. भक्ती करताना सुद्धा संतांच्या माध्यमातून आमच्या घरात नांद म्हणू, मग तो काय करेल अवघड आहे. आता मी याच्या उलट जर आम्ही म्हटलं तुझी आमच्या घरात नांदू दे म्हटलं तर जमल. सारख्या महर्षींच्या कडून चुकीची मागणी झाली, देव म्हणले आता याची जिरवल्याशिवाय थांबणार, मला कर्म सांगायचं जा म्हणले. मी जिच्या घरात नाही ती घे उतावळा नवरा सुटलंच बघा, थांबायलाच नाही. प्रत्येकीच्या घरी गेला जिथं जाईल तिथं आहे. यावेळी या कार्यक्रमात दौलतराव पाटील सोशल फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, नागरिक, युवा वर्ग, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.